आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही हा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे. कोणीतरी येत तुमच्या डोक्यात काहीही भरवतं, तुम्हाला चोरी करायला भाग पाडतं आणि तुम्ही ऐकता. काय करायचंय ते तुम्ही तुमचं ठरवा. सरिताताई, मी तुमची वैरी नाहीये आणि कधीच नव्हते. मी तुमची मैत्रीण आहे, जशी आधी होते तशीच. हात धुवून ताई माती झाली. आय मीन इथे माती माती लागली आहे सगळी, धुवून घे. अरे वा, आज दुर्गा काली चंडिका सगळ्या एकत्र दर्शन देऊन गेल्या. पण ना ताई बोलतोस. खरं तेच बोलतोय. पण अर्पिता, बघितलंस का तू ठरवलंस आणि सगळं तुझ्या मनासारखं घडलं. खर तर हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं, नाहीतर माझी लढायची सुद्धा कुठे तयारी होती. ओके, फक्त कौतुक नको करूस. मावशी म्हणाल्या त्याप्रमाणे मला डिनरला घेऊन चल. चालेल, कधी जाऊया? तू सांग. शिव, तू आणि मी जाऊया नक्की. हा बोला डॉक्टर देशमाने. बोला. मी आलोच. हा हा हा, नाही ऐकतोय, बोला ना. ओरडली सणी आवाज दिला तर तुला माहित नाही मी काय करीन ते. ओरडायचं नाही. शांत बसायचं. तुला माहिती नाही मी काय करू शकतो ते. तुझा गळा आवळेल आणि 5 मिनिटात तुझा गेम खेळणार होईल. जास्त हुशारी दाखवलीस तर मी चिवलाही सोडणार नाही. हा डाव तू जिंकलीस म्हणून शेफारून जाऊ नकोस. बापाच्या शेपटीवर पाय दिलायस तू. अर्पिता, काय झालं? इतकी का घाबरलेस? नाही काही नाही काही नाही. अर्पिता, आता तुला सांगावंच लागेल. नचिकेत, आपण त्यांना दिवसायला नको होत. कोणाला? युवराजला की ताईला? जाऊ दे. अर्पिता, आता तुला सांगावंच लागेल. काय झालंय? ताई काही बोललीये का? मग आत्या, युवराज. युवराज बोला, काय झालं? आ,
आपण दोघे किचन मध्ये होतो, तुला फोन आला म्हणून तू बाहेर गेलास. युवराज तिथे आला होता, माझं माझं काम करत होते, तो मागून आला आणि त्याने माझं तोंड आवळलं. मी जे काही केलं ते त्याला आवडलं नाही, त्यामुळे तो वॉर्निंग द्यायला आला होता तिथे. धमकी देऊन गेलाय तो, माझा गळा पकडला होता तिने. मग हे तू बोलतोय नचिकेत, तुला काहीच वाटत नाहीये. अरे धमकी देऊन गेलाय तो आणि तू मग असं विचारतोय. अर्पिता, त्या युवराजने धमक्या देणं आता काही नवीन नाहीये माझ्यासाठी. आपण आज तो जे काही वागलाय ना, तुझ्यावर हात उगारलाय, तुझा गळा आवळलाय, याकडे दुर्लक्ष नाही करता येणार. त्यासाठी आपल्याला काहीतरी करावंच लागेल. काय करणार? तुला काही सुचत आहे? जीवची धमकी देऊन गेलाय तो. नचिकेत आजपर्यंत तो फक्त मला त्रास देत होता, मला छळत होता, पण आज तो जीववर गेलाय. त्याने तिला काही केलं? तिला सगळं काही सांगितलं तर? युवराजला ना मला माझ्या पद्धत नाही. एक मिनिट, मी नाही जाणार. अर्पिता, तो तुला त्रास देतोय, तुझ्यावर आज हात उगारलाय त्याने, तुला धमक्या देतोय तो. तुझा आधीचा नवरा होता ना तो. मग तुला तुझ्या ह्या जुन्या नात्यातला प्रॉब्लेम स्वतःला सॉल्व करावा लागेल. जा, जाऊन खडसाव त्याला. काय खडसाव? बोल ना. नचिकेत हे बघ, मला आता युवराजच्या वाटेलाच जायचं नाहीये. आता मला कळलंय हा प्रॉब्लेम इतक्या इझिली सॉल्व्ह होणारच नाहीये. मला नाही लागायचंय त्याच्या नादी. मी चुकले, मी तुझं ऐकलं आणि हे बघ, तू माझं ऐक नाहीतर नको ऐकूस. पण अर्पिता, मी तुला तुझ्या या प्रॉब्लेम पासून पळून जाऊ देणार नाहीये. का कळत नाहीये तुला? जीववर काय फक्त त्याचा हक्क आहे का? का तर तो जन्मदाता बाप आहे म्हणून? अगं, तू जन्म दिलायस ना त्या मुलीला, तुझी मुलगी आहे ती, तू आई आहेस त्याची. अर्पिता, त्याला हे कळत नाहीये का की जीववर त्याच्यापेक्षा जास्त हक्क तुझा आहे? आणि तो जे काही वागतोय ना, हे काय धमक्या देणं, हे त्याचं वागणं, ह्या सगळ्यामुळे त्याला जीव मिळणार नाहीये. जीव अशाने लांब जाईल त्याच्यापासून, कळत नाहीये त्याला. नचिकेत, बोलणं खूप सोपं. त्याच्या समोर हे तर्क वितर्क कोण करणार आहे? ऐकणार आहे तो? अरे सुडाने पेटलाय तो, तो तो आधीचा युवराज नाहीच आहे. फक्त प्रश्नच संपला ना अर्पिता. अगं, अनोळखी माणूस आहे हा. काय म्हणालीस तू आता? आधीचा युवराज राहिला नाहीये तो. मग हा चुडानी पेटलेला अनोळखी इसम जर आपल्याशी चुकीचं वागतोय तर आपण त्याला त्याच्याच भाषेत उत्तर नको का द्यायला? बघ अर्पिता, जर कुठल्या पेशंटला कॅन्सर झाला असेल ना, किंवा त्याचा ट्युमर वाढत असेल ना, तर आम्हाला एक कळतं डॉक्टर्स म्हणून किंवा सर्जन्स म्हणून की तो ट्युमर वेळीच कापून फेकून द्यावा लागेल. तसं नाही केलं तर तो ट्युमर वाढत जातो आणि मग त्या पेशंटच्या अंगाशी येतं, तो पेशंट मरतो. हे कळतंय का तुला? अर्पिता, वाढण्याआधीच तुला हा ट्युमर कापून फेकून द्यावा लागेल. तू जर त्याला घाबरत राहिलीस ना तर त्याचं हे त्रास देणं वाढत जाईल. तू प्लीज घाबरू नकोस अर्पिता. जा आणि बोल त्याच्याशी, मी आहे. त्याने नाही ऐकलं आणि जीवला सगळं सांगितलं तर? मला इतकंही डोकं नाहीये. तू खूप मूर्ख समजतोस ना मला युवराज. मला कळतंय सगळं. तू हे चिवला नाही, अर्पिताला मिळवण्यासाठी करतोय. अगं बाई, गप ना जरा. एक तर आधीच इथे माझ्या डोक्याचा भुगा झालाय. सारखा तेच तेच परत परत भरू नकोस ना प्लीज. मी इतकीही दूधखुळी नाहीये युवराज. ते काही बघते ते मनात साचत चाललंय आणि हळूहळू तुझं वागणं कळतंय मला. आणि मला जाणवलेलं सत्य हेच आहे की तू नचिकेतवर जळतोस. तुझं अजूनही अर्पितावर प्रेम आहे, तुला हवी आहे ती. नचिकेत आणि अर्पिता जवळ आले की जळफळाट होतो तुझा, हो ना? तू जे वागतोयस तेही कळतंय मला.
माझा वापर करून तुला अर्पिताला मिळवायचं. अंजली बेबी, असं काही नाहीये. हे बघ, माझं खरंच फक्त तुझ्यावर प्रेम आहे. मला तू हवीये, अर्पिता नाही. तिचा विषय कधीच संपलाय. हे तर फक्त क्यू साठी मी अर्पिताला सहन करतोय. तर केव्हा? सॉरी. सॉरी म्हणजे तुम्ही बोलत होता, तुमचं पर्सनल होतं आणि मी मध्ये आले. बाय द वे, काय म्हणालस तू? तू मला सहन करतोय. तू, मी तुला इथे बोलवलं नाहीये. तू आलायस परत माझ्या आयुष्यात मला त्रास देण्यासाठी. कॉलर तोड. आवाज खाली. माझा गळा पकडलास ना तू? काय माझा गळा पकडला? ए, कॉलर तोड. आवाज खाली. शांत रा, शांत. माझा गळा पकडला होता ना? तुला काय वाटलं मी तुझा गळा नाही पकडू शकत? माझ्या पण मनगटात ताकद आहे, कळलं ना? आणखी काय म्हणाला होतास मला? मी सापाच्या शेपटीवर पाय दिलाय ह्याचा अर्थ काय हे कळतो तुला? ह्याचा अर्थ तू मान्य केलंय तू साप आहेस. मला डसणार आहे? डस ना. मी घाबरत नाही तुला. डस. तोडगा. तुला काय वाटलं? एकेकाळी तू माझा नवरा होतास म्हणून तुझे हे सगळे उपद्व्यात मी सहन करेन? तुला हवं ते करशील तू आणि मी बघत बसेन? माझ्या चिवचा वापर करणार तू? चिवचा कोण आहेस तू? बोल ना, कोण आहेस? तू तिचा जन्मदाता आहेस, याचा अर्थ तू तिचा बाप होतोस असं नाहीये. चिव माझ्या पोटात होती तेव्हापासून तू फक्त मला त्रास देत आलाय. माझ्यावर संशय घेत आलाय. एक रात्र मी सुखाने झोपू शकले नाहीये फक्त तुझ्यामुळे. आधी रे कबीर, नंतर ही अंजली. एक मिनिट. आवाज बंद. मी बोलते ना. माझा राग नाहीये तुझ्यावर, याने फक्त तुझा वापर केलाय आणि हा अजूनही तुझा वापर करतो. इतकेही करत नाहीये का ग तुला? आणि तू एक बाप म्हणून चिवला जे देऊ शकला नसतास ना, ते सगळं नचिकेत देतोय तिला. माझ्या मुलीचा फायदा घेऊन तुला फक्त मला त्रास द्यायचाय. मला खरंच आता संशय येतोय. तुझं तुझ्या मुलीवर प्रेम आहे म्हणून तू इथे आलाय. तुझ्या मनात दुसरंच काही चालू आहे. लक्षात ठेवायचं, फक्त चिव मुळे मी तुला सहन करते. आवाज खाली. आवाज खाली. माझ्यावर आवाज चढवून बोलायचं नाही. गुलाम नाहीये मी तुझी. नाहीतर आत्ता पोलीस स्टेशन मध्ये जाईन आणि कंप्लेंट करेन तुझी. सांगेन त्यांना हा माझ्या घरात घुसला आणि ह्याने माझ्यावर हल्ला केला. मग आज जाशील तू? शेवटच सांगतीये, फक्त चिव साठी सहन करते तुला. माझ्याशी नीट वागायचं. झालं. अंजली, अंजली, चंजली, अंजली, 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 टाळा वाजव. बघ किती छान परफॉर्म केलं. अर्पिता मॅम, नी बघतेस ना हिच्यातला बदल, काय ऍटिट्यूड आहे. हा 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 हो. तुला माहितीये का अंजली, खूप वर्षांआधी ना ही तिच्या वडिलांना बघून ना घाबरून लपून बसायची कुठेतरी. ही मुसूमुसू रडत बसायची. पण आता बदल बघा. आहा. पण मला माहिती आहे, हा हा जो काही बदल आहे ना तो सगळा खोटा आहे.
काय ग डॉक्टर नक्कीच नक्की कुठलं टॉनिक देतो तुला मी तुला सांगितलं होतं की माझ्या वाकड्यात गेलीस तर मी काय करू शकतो ते तुला माहित नाही. मी चिवला सगळं खरं खरं सांगू शकतो. हे बघ तिला वाटतंय मी सांगू शकत नाही चिवला आता. मग ठीक आहे तू बघत आता आज मी चिवला सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे. बोल सांगू का सांग ना सांगू का. तिच्या बाबा बरोबर काय मग सगळं काही सांगायचंय ना तिला. जा सांग जा जा आज मी तुला एक गोष्ट सांगणार. मला आवडते गोष्ट ऐकायला आणि बाबा मला रोज नवीन गोष्ट सांगतात. तू पण सांग. सांग सांगून टाक. मी हॉस्पिटलमध्ये सगळी तयारी करून ठेवायला सांगितली. हॉस्पिटल का बाबा त्यांची तब्येत ठीक नाहीये का. सांग काय झालंय तुला. सांग काय झालं प्रेम. तुम्ही सगळे गप्प का आहात. चिऊ तुझ्या फ्रेंडला तुला एक गोष्ट सांगायची. काहीतरी महत्वाचं सांगायचंय. नीट ऐक हा. हो युवराज बोल ना. सांग आम्ही ऐकतो. सांग ना प्रेम. माझी पण ना एक शिव आहे.
अगदी तुझ्यासारखी। आज मी तुला तिची गोष्ट सांगणार आहे। सांगते मला आवडेल। माझी चिऊ आहे ना, तिला माझ्यापासून कोणीतरी खूप लांब घेऊन गेला। का ते मला माहित नाही, पण इतकं लांब घेऊन गेले की मला तिला सांगताच आलं नाही की माझं तिच्यावर केवढं प्रेम आहे। खूप शोधलं मी तिला। कुठे हरवली होती ती? नाही नाही, ती काय हरवली नव्हती, तिला लपवून ठेवलं होतं। होते काही चोर होते, त्या चोरांनी तिला माझ्यापासून लपवून ठेवलं। मी खूप शोधलं तिला पण मला नाही सापडली ती। अरे बापरे, मग तू पोलीस काकांकडे का नाही गेलास? अगं नाही गेलो, कारण त्या आधीच मी त्यांना पकडलं ना। पण तरी सुद्धा त्या चोरांनी मला माझी चिऊ परत केली नाहीये। नाही बाबा, मीच तुझा पप्पा, मीच तुझा पप्पा।